नमस्कार भी मी भूषण करंदीकर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत अनिश्चित वातावरणात सुनिश्चित करिअर या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओत आहेत उद्योजक तसंच मॅनेजमेंट तज्ज्ञ सन्मित शहा आणि त्यांचा विद्यार्थी अजय कदम आपल्या दोघांचं मी आमच्या स्टुडिओत स्वागत करतो नमस्कार नमस्कार, नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया मी असं आता म्हटलं की सन्मित शहा हे उद्योजक तसंच मॅनेजमेंट तज्ज्ञ आहेत तसंच ते गेल्या सोळा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी दिली आहे कोरोना काळातल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशन वॉरियर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय सन्मित शहा सरांबरोबर आज त्यांचा प्रॅक्टिकल बी कॉम सेकंड इयरचा विद्यार्थी अजय कदम सध्या उपस्थित आहे अजय कदम हा सरांचा विद्यार्थी पूर्णम इकोविजन फाउंडेशन या संस्थेमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग सध्या तो आहे त्यामुळे एकूणच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या सगळ्या करोनाच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसे बदल झाले आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना सन्मित शहा सरांनी नेमक्या कोणत्या गोष्टींच्या आधारावरती या सगळ्या मुलांमध्ये इतका आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांना एका चांगल्या करिअरच्या दिशेनं त्यांना मार्गदर्शन केलं सर आपण बघतोय की करोनानी या संपूर्ण गेल्या दीड वर्षामध्ये सगळ्याच व्यवहारांवरती परिणाम झालेला आहे शैक्षणिक क्षेत्रसुद्धा त्यातनं सुटलेलं नाही सगळ्यात जास्त तर शैक्षणिक क्षेत्रावरती परिणाम झाला आहे काय नेमके बदल या करोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात झालेले आपल्याला दिसत आहेत सर बेन्झमिन फ्रँकलिन यांनी म्हटलेलं आहे इफ यू आर फेलिंग टू प्लॅन देन यू आर प्लॅनिंग टू फेल याचा अर्थ तुम्हाला बदलाला सामोरं जात राहावं लागणार आहे कोरोनाच्या आधीची पार्श्वभूमी जर आपण बघितली कोरोनाने आत्ता गेले दीड वर्ष झालं कहर उच्छाद मांडला आहे पण कोरोनाच्या आधीची पण शैक्षणिक क्षेत्रातील जी काही कामगिरी होती आपली ती काही म्हणजे फारशी काही चांगली नव्हती मागच्या वर्षी एक सगळ्या वृत्तपत्रांनी एक बातमी छापली होती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजनं एक मोठा पूर्ण भारतभर नॅशनल लेवलवर एक विद्यार्थ्यांना जॉब देण्याचा एक प्रयत्न केला होता अठ्ठेचाळीस हजार जागा उपलब्ध करून दिल्या होत्या अठ्ठेचाळीस हजार जागांसाठी तेवीस लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आता गमतीचा भाग असा आहे फक्त पाच हजार जणांचं सिलेक्शन झालं लक्षात घ्या बातमीतली बातमी पण समजून घेणं गरजेचं आहे अठ्ठेचाळीस हजार जागांपैकी फक्त पाच हजार जागा चं सिलेक्शन पाच हजार विद्यार्थी योग्य विद्यार्थी त्यांना मिळाले म्हणजेच उर्वरित त्रेचाळीस हजार जागा आणि बावीस लाख पंच्याण्णव हजार विद्यार्थी यांची सांगडच कुठं बसली नाही म्हणजे या त्रेचाळीस हजार जागांसाठी बावीस लाख पंच्याण्णव हजार कॅन्डिडेटमधून एकही कॅन्डिडेट पात्र मिळालं नाही कारण कौशल्याभिमुख शिक्षणाचा आपल्या भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अभाव असल्यामुळं आपण पाण्यात पडायला पोहायची गरज पोहायला शिकण्यासाठी पाण्यात पडण्याची गरज असते हे माहिती असून देखील आपण तसं न करता फक्त आपण प्रत्येक पुस्तकी ज्ञान देण्यावर भर देतो आपण पाहतो कोरोनामध्ये दीड वर्षाच कहर घाल कहर आहे कोरोनाचा सगळीकडे ॲक्च्युली शाळा बंद आहेत कॉलेजेस बंद आहेत परीक्षा रद्द झालेल्या आहेत विद्यार्थ्यांची खरी सामाजिक म्हणा व्यक्तिगत जडणघडण शिक्षणाच्या माध्यमातून होत असते कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आता आयुष्य म्हणजे काय अनुभवांची एक साखळी असते तर या साखळीतली हे गेली दीड दोन वर्ष ह्या अशा म काय म्हणतात थोड्याशा वीक किंवा थोड्याशा कमकुवत अशा कड्यांच्या स्वरूपात आपल्याला हे ॲक्सेप्ट करावं लागतं कोरोनाला मग इथं नवीन जे शिक्षण क्षेत्रात जे बदल होत आहेत ते पण शिक्षण क्षेत्रातले ते बदल तेवढेच त्या सर्व गोष्टींना सामावून घेणारे आणि येणाऱ्या पुढच्या काळासाठी नवीन काहीतरी एक पायंडा पाडणारे असणं गरजेचं आहे मग याच्या मा याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ऑनलाईन शिक्षण पद्धती आता हळूहळू अस्तित्वात येते पण मग ती जास्तीत जास्त चांगली जास्तीत जास्त उन्नत कशी असेल हे पण बघणं गरजेचं आहे कारण चार गोष्टी कोणत्याही गोष्टीचं कोणत्याही क्षेत्रातलं प्रात्यक्षिक प्रश प्रशिक्षण देण्यासाठी चार गोष्टी गरजेच्या असतात ट्रेनर ट्रेनी कंटेंट टूल ट्रेनर म्हणजे शिक्षक विद्यार्थी अभ्यासक्रम आणि त्यांचं साधन ज्याच्या माध्यमातून हे सगळं शिकतात या सगळ्यांची जर पूर्तता व्यवस्थित केली तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं कोरोना काळात कोरोनाबद्दल जर बोलायचं झालं तर शिक्षणाच्या ऑलरेडी शिक्षण पद्धतीमध्ये ऑलरेडी दुष्काळ होता असं मी म्हणेन नोकऱ्यांचा तर कोरोना हा त्यातला एक तेरावा महिना आहे पण अशी आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर ही परिस्थिती सामान्य होईल आणि आपलं आयुष्य सर्वांचं पूर्ववत होईल खरं आहे जसं तुम्ही म्हणालात की इतके दिवस आपण बघितलं तर पुस्तकी ज्ञानावरती भर देऊन आपल्याला सगळ्याच गोष्टी शिकवल्या गेल्या आणि त्यामुळे चार भिंतींच्या शाळामध्ये आपण शिकत गेलो आणि त्याच दृष्टीनं आपल्याला ज्ञान मिळत गेलं पण आता प्रॅक्टिकल एज्युस्किल्स यामध्ये नेमकं कसं योगदान देत आहे जसं आत्ता आपण म्हणतोय की प्रॅक्टिकलवरती जास्त भर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे तर नेमकी काय आमच्या संस्थेचं नावच आहे प्रॅक्टिकल एज्युस्किल्स प्रॅक्टिकल या शब्दाला आपल्या आयुष्यात किंवा सगळीकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे आता मागच्या मागच्या वर्षी मी अनेक माध्यमांसमोर माझे अनेक विद्यार्थी कोरोना मागच्या वर्षी लॉकडाऊन लागलं आपल्याला मार्च दोन हजार वीसमध्ये माझी पहिली आमच्या प्रॅक्टिकल बी कॉम आणि एम बी ए याच्या आणि बी बी एच्या माध्यमातून आम्ही शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगवर पाठवतो आपण बघितलं श शिक्षण संस्था शाळा अजून पण बंद आहेत आमचं काम मात्र अव्याहतपणे चालू तर आहेच आहे, आहे पण आमच्या उपक्रमाचा जो ऑन द जॉब ट्रेनिंगचा भाग आहे म्हणजे विद्यार्थी स्वतःच्या पायावर पण उभे होत आहेत आणि तेही कोरोनाच्या काळात म्हणूनच आज आपण कार्यक्रमाला नाव पण दिलेलं आहे अनिश्चित कालावध वातावरणामध्ये सुनिश्चित करिअर खरंय आपण जसं आत्ता उल्लेख केला सर की तुमच्या या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये जेव्हा शिक एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असतो तेव्हाच तो प्रत्यक्ष नोकरी करून नेमका अनुभव त्या क्षेत्रातला काय ते घेत असतो आम्हाला सांगाल की प्रॅक्टिकल बी कॉम आणि बी बी ए हे तुमच्याकडे जे शिकवलं जातं त्यात वेगळं काय आहे प्रॅक्टिकल बी कॉम आणि बी बी ए अगेन प्रॅक्टिकल हा शब्द महत्त्वाचा आहे मग इथं काय शिकवलं जातं तर संपूर्ण प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर दिलं जातं आम्ही विद्यार्थ्यांना लॅपटॉप ॲडमिशनच्या पहिल्याच दिवशी देतो तीन वर्षापासून आम्ही लॅपटॉप देत होतो आणि हीच गोष्ट एक कानमंत्र आम्हाला एक ज्यांनी दिला होता मी त्यांचा मनोमन ऋणी आहे कारण आज त्यांच्यामुळं शेकडो मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत लॅपटॉप देऊ केल्यामुळं जरी कॉलेजेस बंद झाले तरी आमचं प्रशिक्षण चालू होतं आणि मी में मगाशी म्हणलं ट्रेनर ट्रेनिंग कंटेंट आणि टूल तो लॅपटॉप टूल म्हणून खूप महत्त्वाचा इथं ठरला आणि त्याच्यामुळे विद्यार्थी आत्मनिर्भर झाले तर संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉपवर इंडस्ट्री रिलेव्हेंट सिलेबस आम्ही विद्यार्थ्यांना तेच शिकवतो जे इंडस्ट्रीमध्ये गरजेचं आहे हे संपूर्ण ट्रेनिंग द्यायला बी प्रॅक्टिकल बी कॉम असो वा बी बी असो चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टीज कंपनी सेक्रेटरीज टॅक्स कन्सल्टंट मॅनेजमेंट तज्ज्ञ अशी तज्ज्ञ फॅकल्टीजच असतात म्हणजे मला इथं आवर्जून सांगायचं की अगदी कॉलेजमधले उत्तमोत्तम प्राध्यापक देखील प्रॅक्टिकल गोष्टींवर देण्यासाठी तितके समर्थ असतीलच असं नाही कारण इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात पुस्तकात शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे इथं तज्ञ प्रशिक्षक देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत सेकंड इयरपासून दुसऱ्या वर्षीपासून पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना ऑन द जॉब ट्रेनिंगवर पाठवलं जातं यातच प्रॅक्टिकल बीकॉमचं वैश वेगळेपण आहे त्याचबरोबर इन्कम टॅक्स असेल जी एस टी असेल टॅली असेल बँकिंग असेल मॅनेजमेंटचे विषय असतील याच्यावर प्रत्यक्षात प्रोजेक्टवर काम करून घेतलं जातं विद्यार्थ्यांकडून याचा फायदा असा होतो की विद्यापीठाची डिग्री तर तीच मिळते त्याचबरोबर दोन वर्षांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो आमचं सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस मॅनेजमेंट असो किंवा सर्टिफिकेट इन प्रॅक्टिकल बिझनेस अकाउंटिंग असो ते आम्ही विद्यार्थ्यांना देतो आणि चांगले चांगली गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की विद्यार्थी जेव्हा दोन वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग करत असतात तेव्हा त्यांना विद्यावेतन देखील मिळतं जे साधारणपणे आठ ते बारा पंधरा हजार महिन्याचं असतं एकत्रितरित्या दोन वर्षांचं विद्यावेतन बी कॉम किंवा बी बी ए पूर्ण होईपर्यंतच जवळपास दोन ते तीन लाख रुपये जातं हे तुम्ही स्वतः सगळं करता विद्यार्थी स्वतःच्या कर्तृत्वानं हे सगळं करतात ही पण बाब इथं मला प्रकर्षाने आपल्याला जाणवून द्यायची त्याचबरोबर त्यानंतर हे सगळं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला किमान पंचवीस ते पस्तीस हजाराची नोकरी तुम्हाला मिळते कारण दोन वर्षांचा अनुभव तुमच्याकडे असतो विद्यार्थी कोणी फ्रेशर्स नसतात आणि पुढे शिकायचं असेल तर विद्यापीठाची पदवी असल्यामुळे एम कॉम असू द्या एम बी ए सी ए सी एम ए सी एस एम पी एस सी यू पी एस सी हे सर्व अभ्यासक्रमाचे दार दारं तुमच्यासाठी खुली असतात कारण तुमच्याकडे डिग्री असते म्हणजे मला थोडक्यात असं सांगायचं आहे इथं एम पी एस सी यू पी एस सी किंवा सी ए सी एम ए करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅन बी म्हणून पण प्रॅक्टिकल बी कॉम किंवा प्रॅक्टिकल एम बी बी ए खूप चांगल्या पद्धतीनं काम करतो कारण प्रात्यक्षिक ट्रेनिंग देऊन पुढची दोन वर्ष ऑन द जॉब ट्रेनिंग दिल्यामुळं विद्यार्थी खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर बनूनच अगदी ग्रॅज्युएशनपासूनच आत्मनिर्भर बनूनच बाहेर पडतात खरं आहे, आहे। या सगळ्या ह्याच्यातनं एक लक्षात येतं की जे रेग्युलर बी कॉम किंवा बी बी ए आहे त्याच्यापेक्षा नक्कीच तुमच्याकडे शिकवलं जाणारं जे बी कॉम आणि बी बी ए आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिकायला मिळत असल्यामुळे त्यांना लगेचच या क्षेत्रामध्ये जर आपण आहोत तर नेमकं काय करायला हवं याचं ज्ञान मिळतं आणि तशी तयारी या विद्यार्थ्यांची होते मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील किंवा त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर प्रेक्षक हो या कार्यक्रमानंतर लगेचच सरांचं वेबिनार सुरू होणार आहे त्यासाठी एक संपर्क क्रमांक आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल त्यावरती तात्काळ मिस कॉल द्या किंवा एक क्यू कोड तुम्हाला दिसेल तो क्यू कोड स्कॅन करा आणि वेबिनारला लगेचच जॉईन व्हा किंवा जर तुम्हाला ॲडमिशनच घ्यायची असेल तरीही आम्ही संपर्क क्रमांक दाखवतोय कोणाला फ्रँचायझी हवी असेल त्यासाठी सुद्धा इथे संपर्क क्रमांक दिलेले आहेत सर जसं तुम्ही सांगितलं की मुलांना प्रॅक्टिकल शिक्षण दिल्यामुळे थोडंसं त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो त्यांना क्षेत्राविषयी जास्त माहिती मिळते या सगळ्याबरोबरच एक महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे व्यक्तिमत्व विकास काही ना इंग्रजीचा फोबिया असतो त्यांना भीती वाटत असते तर त्यादृष्टीने तुम्ही काही प्रशिक्षण देतात आमचं संपूर्ण प्रशिक्षण इंग्रजीमधून जरी दिलं जात असलं तरी माझ्याकडे असणारे बहुतांश विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकलेले असतात मग त्यासाठी इंग्रजीवर वेगळं लक्ष देणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये खास वर्षभर वर इंग्रजीचं प्रशिक्षण तर दिलंच जातं पण दर शनिवारी विद्यार्थ्यांना कंपल्सरी प्रेझेंटेशन द्यायचं आहे आम्ही सहा ग्रुप्स बनवले आहेत विद्यार्थ्यांचे सहा वेगवेगळे विषय त्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्यापैकी एकाच्या म्हणजे ग्रुपमधल्या कंपल्सरी एकाचे पालक पण त्या प्रेझेंटेशनला हजर असणं गरजेचं असतं अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकडून प्रेझेंटेशन स्किल्स असतील कम्युनिकेशन स्किल्स निगोशिएशन स्किल्स कन्व्हिन्सिंग स्किल्स या सर्व बाबींवर त्यांचा पूर्णपणे ट्रेनिंग देऊन त्यांचा सर्वांगीण विकास याच्या माध्यमातून करून घेतला जातो खरं आहे खरं तर मला आता यायचं आहे कारण अजयसुद्धा या सगळ्या करोना काळामध्येच कुठेतरी त्याचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि तो आता जॉब ट्रेनिंग घेतोय म्हणजे जसं आपण म्हणताय की प्रॅक्टिकलचं ट्रेनिंग दिलं जातं अजय मला सांगशील की या लॉकडाऊनच्या काळात खरं तर किंवा कोरोना काळात तुझं शिक्षण पूर्ण झालंय आणि तू जॉबचं ट्रेनिंग सुद्धा घेतोय कसा होता तुझा अनुभव मी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचलिया गावचा राहणार आहे माझे वडील हे शेतकरी आहेत बारावी झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडतोस की पुढे काय करायचं तसा प्रश्न मलाही पडला होता मला बारावीमध्ये असताना प्रॅक्टिकल बिकॉमिशाही माहिती मिळाली ती माहिती मिळाल्यानंतर माँ मी प्रॅक्टिकल बी कॉमला भेट दिली भेट दिल्यानंतर प्रॅक्टिकल बी कॉम ही कन्सेप्ट मी समजून घेतली समजून घेतल्यानंतर मग मला ती कन्सेप्ट फारच आवडली त्याच्यानंतर मग मी कन्फर्म करून टाकलं की मला ॲडमिशन हे प्रॅक्टिकल बी कॉमलाच घ्यायचं आहे मग मी प्रॅक्टिकल बी कॉमला ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला भरपूर शिकायला मिळालं जसं की प्रॅक्टिकलसुद्धा व्हायचे प्रेझेंटेशन्स व्हायचे असाइनमेंट कम्प्लीट करून घेतल्या जायच्या हे सगळं नॉलेज मला प्रॅक्टिकल बी कॉमकडून मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहा महिन्यानंतर लॉकडाऊन पडलं लौ। आणि लॉकडाऊन पडून सुद्धा आमचे लेक्चर चालू राहिले mm. त्याचं कारण म्हणजे आत्ता संबित सरांनी सांगितलं की प्रॅक्टिकल कॉमचे टूल्स आम्ही देतो म्हणजे आम्हाला ॲडमिशनच्या दिवशीच लॅपटॉप दिला गेला होता mm. त्या लॅपटॉपद्वारे आमचे ऑनलाईन लेक्चर चालू राहिले mm. लेक्चर्सच नव्हे तर आमचे प्रॅक्टिकल्स प्रेझेंटेशन्स हे सर्व आमचे चालू राहिले आणि त्याचा फायदा असा झाला की आमची स्टेज डेअरिंग वाढली कॉन्फिडन्स इनक्रीज झाला आणि सर्व प्रॅक्टिकल नॉलेज हे आमचं अद्यावत झालं बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू हे आमचे ऑनलाईनच झाले माझा पहिला इंटरव्ह्यू पूर्णम इकोविजन फाउंडेशन या एन जी ओमध्ये झाला आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझे तिथे सिलेक्शन झालं सिलेक्शन होऊन आत्ता मला सात महिने झाले मी पूर्णममध्ये ॲज अकाउंटंट म्हणून जॉब करत आहे आणि मला प्रॅक्टिकल बी कॉमसोबत प्रॅक्टिकल एम बी ए करून परदेशामध्ये नोकरीची संधी मिळवायची आहे बरोबर अजय तुला या सगळ्या तुझ्या स्वप्नांसाठी शुभेच्छा खरं तर तू आता सरांसोबत आहेस त्यामुळे तुला नक्कीच या पुढच्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळत राहील पण आता नेमकं प्रॅक्टिकल एमबीए काय आहे हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंय मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती घेतोय कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत संदित शहा आपल्यासोबत आहेत आणि या सगळ्या अनिश्चित वातावरणामध्ये सुनिश्चित करिअर कसं करता येईल याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत जसं आपण ब्रेक पूर्वी पाहिलं की प्रॅक्टिकल बी कॉम आणि बीबीए नेमकं काय आहे Uh, सर आम्हाला आवडेल ऐकायला की प्रॅक्टिकल एम बी ए नेमकं काय आहे त्याला काय पात्रता लागते किंवा ते शिक्षण घेण्यासाठी आपल्याला कुठे कुठे ही संधी उपलब्ध आहे प्रॅक्टिकल एम बी ए आता मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल बोलायचं झालं तर एक साधं तत्व ह्यासाठी आम्ही ज्याच्यावर हा कोर्स आधारित आहे की जर आपल्याला पोहायला शिकायचं असेल तर आपल्याला पाण्यात उतरावंच लागतं त्याच पद्धतीनं जर तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बिझनेस एक्सपोजर किंवा बिझनेसमध्ये प्रत्यक्षात उतरणं नितांत गरजेचं आहे आपली पारंपरिक शिक्षण पद्धती महाराष्ट्रामध्ये चारशेहून अधिक जवळपास चारशे सहा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत जिथून जवळपास त्रेचाळीस हजार विद्यार्थी दरवर्षी एम बी एहून बाहेर पडतात या त्रेचाळीस हजारपैकी फक्त दहा टक्के म्हणजे चार ते सहा हजार विद्यार्थीच एम्प्लॉयबल असतात कारण चार भिंतीमध्ये जर मॅनेजमेंट आपण शिकलोच तर आणि तेच जर खरं एज्युकेशन असेल तर मग आमचं असं म्हणणं आहे की मग वर्गात सगळ्यात जास्त परीक्षेमध्ये ज्याला चांगले मार्क मिळतात त्याला सगळ्यात चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा तो सगळ्यात चांगला अंतर्पनर व्हायला पाहिजे पण तसं नक्कीच होत नाही हे आपण पाहतो याचा अर्थ या कुठल्या तरी सिस्ट जी सिस्टीम चालू आहे चा ह्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही प्रॅक्टिकल एम बी एमध्ये केला आहे मग प्रॅक्टिकल एम बी एमध्ये जे एम बी ए दोन वर्षांचं असतं मग त्याच्यामध्ये पहिले सहा महिने विद्यार्थ्यांना क्लासरूम ट्रेनिंग दिलं जातं था। जिथं त्यांना नोकरीसाठी जे जे त्यांच्याकडे कौशल्य गरजेचे आहेत जेव्हा ते ग्रॅज्युएट होऊन येतात तेव्हा ते, ते मुलं खूप फ्रेशर असतात रॉ असतात मग त्यांना पॉलिश करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना एम्प्लॉयबल बनव बनवणं गरजेचं आहे कारण त्यांना जे बिझनेस एक्सपोजर द्यायचं आहे त्यासाठी त्यांना कुठल्या तरी बिझनेसमध्ये आपल्याला उतरवायचं आहे मग अगदी बेसिक इंग्लिश असेल मागाशी आपण बोललो इंग्लिश असेल कम्प्युटरचे बेसिक स्किल्स असतील टॅली प्रसंगी परत जी एस टी अगदी बेसिक बेसिक गोष्टी मॅनेजमेंटचे मार्केटिंग फायनान्स एच आरमधले जे काही गोष्टी त्यांना शिकणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी पहिल्या सहा महिन्यामध्ये शिकवून पुढचे अठरा महिने म्हणजे दोन वर्षाच्या एम बी एपैकी पैकी पहिले सहा महिने क्लासरूम ट्रेनिंग आणि पुढचे अठरा महिने ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये विद्यार्थ्यांना बिझनेस एक्सपोजरमध्ये पाठवलं हो जातं कारण खरं बिझनेस मॅनेजमेंट ते बिझनेसमध्ये उतरून शिकणार आहेत म्हणजे संपूर्ण सिलेबस पूर्ण इंडस्ट्री ओरिएंटेड आमच्याकडे हा जो जे काही शिकवण्यासाठी जे फॅकल्टीज आहेत सगळे फॅकल्टीज मला इथं सांगायला अभिमान वाटतो पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर काम केलेली लोकं आम्ही फॅकल्टीज म्हणून आम आमच्याकडे असोसिएटेड आहेत मला सांगा यांच्या व्यतिरिक्त बिझनेस मॅनेजमेंट अजून चांगल्या पद्धतीनं कोण शिकवू शकणार आहे ही लोकं त्यांच्या आयुष्याचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर आहेत तुम्हाला ते शिकवतायत म्हणून तुम्ही तयार होत आहे हे झालं पहिले दोन तुमचे दोन वर्ष यानंतर तुम्ही जे एम बी एमध्ये तुम्हाला जे इंटर्नशिप मिळते त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड पण मिळणार आहे जो असणार आहे साधारणपणे दहा ते पंधरा वीस हजार रुपये महिना त्यामुळे एम बी एचा फायदा असा होतो डिग्री तर तीच मिळते सहा महिन्यांच्या क्लासरूम ट्रेनिंग मन नंतर अठरा महिन्यांचा अनुभव मिळतो आणि त्या अनुभवाबरोबर जवळपास पावणे दोन ते पावणे तीन लाख विद्यावेतन देखील त्यांना मिळालेलं असतं आणि पुढे एकदा हे सगळं झाल्यामुळे तुम्ही अठरा महिन्याचा अनुभव असलेले एम बी ए असता फ्रेशर नसता एम बी ए झाल्या झाल्यासुद्धा त्याच्यामुळे पुढे असा उपयोग होतो किमान साडेतीन लाख ते आठ लाखापर्यंत पर ॲनमचं पॅकेज तुम्हाला मिळतं आणि याचबरोबर भारतातच आणि भारताबाहेर देखील प्रॅक्टिकल स्किल्स आमच्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक नोकरी आम्ही प्रॅक्टिकल एम बी एच्या माध्यमात माध्यमातून उपलब्ध करून देतो आहोत खरं आहे थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की जे एम बी एच्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की एम बी एची डिग्री हातात आली की गलेलठ्ठ पगाराची नोकरी त्यांना डोळ्यासमोर दिसत असते त्यासाठी ते मेहनत घेत असतात आणि मला असं वाटतं की जसं तुम्ही आता म्हणलात की अठरा महिन्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतल्यामुळे त्यांना त्या त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी मदत होत असते तुमच्याही मनात अनेक काही प्रश्न असतील किंवा सरांनी अजून थोडंसं बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर या कार्यक्रमानंतर लगेचच सरांचा वेबिनार आहे त्यासाठी एक मोबाईल क्रमांक आपल्या स्क्रीनवरती दिसतोय मिस कॉल द्या वेबिनारमध्ये सहभागी व्हा किंवा क्यू आर कोड आहे ते तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि वेबिनार तुम्ही जॉईन करू शकता ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक मोबाईल क्रमांक आहे त्या मोबाईल क्रमांकावरती क्रमांका आपण संपर्क साधू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना फ्रँचायझी हवी आहे त्यांच्यासाठीही एक मोबाईल क्रमांक आहे त्या क्रमांकावर संपर्क करा आणि फ्रँचायझी संदर्भातली अधिक माहिती तुम्हाला तिथे मिळेल मात्र त्यापूर्वी मला सरांना हे विचारायचं आहे की जसं तर आत्ता आपण म्हणलात की प्रॅक्टिकल एमुळे बरेचसे फायदे या विद्यार्थ्यांना होत असतात मात्र याची ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागतं त्याला पात्रता काय लागते त्यासाठी काही वेगळे निकष तुम्ही ठेवलेत का प्रॅक्टिकल बी कॉम आणि प्रॅक्टिकल एमबीए दोन्हीच्या पात्रतेबद्दल बोलूयात बारावी पास आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही शाखेचे विद्यार्थी प्रॅक्टिकल बी कॉम आणि बीबीएला ॲडमिशन घेऊ शकतात त्याच पद्धतीनं प्रॅक्टिकल एम बी एमध्ये कोणत्याही स्ट्रीमचा ग्रॅज्युएट किमान पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत कोणत्याही स्ट्रीमचा ग्रॅज्युएट यासाठी पात्र असू शकतो तुम्ही सीई टी दिली असेल किंवा नसेल तरीही दोन वेगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हाला डिग्री तर मिळेलच मिळेल आणि पुढच्या अठरा महिन्यांचा अनुभव देखील मिळेल यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी पुण्यामध्ये अरिहंत कॉलेज कॅम्प अरिहंत कॉलेज बावधन सो सोलापूरमध्ये ऑर्क एन के ऑर्किड कॉलेज जुनी मिल कंपाऊंड बारामती येथे कॉलेज ऑफ प्रॅक्टिकल कॉमर्स अँड मॅनेजमेंट अशा चार महाविद्यालयांमधून हे शिक्षण तुम्हाला उपलब्ध होईल मला सांगायला आनंद होतो आहे की लवकरच येत्या महिन्याभरातच पुण्यातल्या एका नामवंत कॉलेजबरोबर पण आमचे आत्ता बोलणे सुरू आहेत आणि तिथं पण आपण हा उप उपक्रम सुरू करतो आहोत माझे अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आणि मी मगाशी सांगितलेल्या शहरांमध्ये शिकायला येतात कोरोना जरी असेल तरी हे संपूर्ण शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं गेलं वर्षभर चालू असलं तरी ते इतकं प्रभावीपणे दिलं जाते आहे की ही जी कोरोनाची जी बॅच आहे जी इतर भार महाराष्ट्रातले किंवा भारतातली सगळी मुलं घरी बसून आहेत आमचे विद्यार्थी मा मात्र सगळे तयार होत आहेत आणि येत्या दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं अजयला आपण भेटलो अजयला आपण ऐकलं तो पण कोरोनामध्येच तयार झालेला आहे कारण मार्चपासून लॉकडाऊनच आहे त्याचं पण ट्रेनिंग ऑनलाईनच झालेलं आहे ही पण पुढची बॅच संपूर्ण ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन तयार होती आहे हीच वेळ आहे खरे। आ, यास आ, आ, तुम्हाला निर्णय घ्यायची खरंय याच निमित्त मी अजयला विचारीन अजय जसं आता सर म्हणाले की कोरोना काळात तुझं हे सगळं जॉब ट्रेनिंग आणि शिक्षण हे स्वप्न असेल की आपल्यालाही असं ट्रेनिंग यावं विद्यार्थ्यांना मी एकच संदेश देईल की जर तुम्हाला स्वतःच स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल किंवा घरच्यांना काहीतरी करून दाखवायचं असेल तर प्रॅक्टिकल बीकॉम ही एक अशी एकमेव संधी आहे की जी तुम्हाला काहीतरी बनवू शकते त्याच्यामुळे ही संधी तुम्ही मिस करू नका जर तुम्हाला एक वर्षभरात जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचं असेल तर प्रॅक्टिकल कॉम ही संधी कधीच मिस करू नका ठीक सर मला तुम्हाला आता विचारायचं आहे खरं तर अजयनी खूप महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांना दिलाय तुम्हालाही मी विचारणार आहे की विद्यार्थ्यांना संदेश आपण काय द्याल कारण कोरोना काळात अनेकांना असं वाटत असेल की ऑनलाईन शिक्षणामुळे आपलं कुठे नुकसान तर होत होत नाही आहे ना असे अनेकांना शंका असेल आणि त्याचबरोबर ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांना काय सांगा ऑनलाईन शिक्षणामुळं नुकसान होत नाही उलट आम्ही ज्या पद्धतीचं ऑनलाईन शिक्षण देतो आहे ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचं देऊन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर केल्यामुळेच महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते कोरोना वॉरियर म्हणून आम्हाला पुरस्कार दिला गेला आहे तर इथं ऑनलाईन शिक्षण हा आपल्यासाठी वरदानदायी वरदान ठरतो आहे मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल अजून बारावीच्या परीक्षा कधी होतील तुम्हाला माहीत नाही होतील का नाही हेही माहीत नाही ग्रॅज्युएशन बाबतीत पण तीच परिस्थिती आहे पण तुम्हाला जर हा कॉन्सेप्ट आवडला आहे पटलं आहे आणि वाटतं आहे की काहीतरी वेगळं करून दाखवावं तर हीच वेळ आहे परीक्षा होण्याची परीक्षेचा निकाल लागण्याची वाट बघू नका कारण आमच्या निम्म्या बॅचेस ऑलरेडी आता फुल झालेल्या आहेत रजिस्ट्रेशन चालू आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे अधिक माहिती जाणून घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता परीक्षा होण्याची निकाल लागण्याची वाट बघू नकात कारण तहान लागल्यावरच वीर खणणं आपण म्हणतो की तसं चुकीचं असतं त्यामुळं वेळ आहे कृती करा आणि यशस्वी व्हा फ्रँचायझी ज्यांना जे कोणी लोक उत्सुक आहेत महाराष्ट्रभर किंबहुना भारतभर हा शिक्षणाचा प्रसार आमचा करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त महाविद्यालय आणि जास्तीत जास्त लोकांशी आम्हाला संलग्न होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे खरं आहे मला वाटतं सर या सगळ्या मार्गदर्शनामधनं आपल्या ज्या प्रेक्षक आहेत त्यांच्या मनात ज्या शंका होत्या त्याचं नक्कीच निरसन झालेलं असेल मात्र जसं मगाशी पण मी सांगितलं की या कार्यक्रमानंतर लगेचच वेबिनार आहे त्यात तुम्ही सहभागी घेऊ शकता त्यासाठी एक नंबर आहे आणि क्यू आर कोड आहे क्यू आर कोड स्कॅन करा आणि या वेबिनारला तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्यांना ॲडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठी एक नंबर आहे आणि फ्रँचायजीसाठी सुद्धा एक नंबर सरांनी दिलेला आहे तिथे संपर्क करा अधिक माहिती तुम्ही या संदर्भात घेऊ शकता मात्र सर तुमचं हे आत्ताच्या सगळ्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य असं सुरू राहू दे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी इतका अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार नमस्कार आणि यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय नमस्कार